माननीय श्री आदरणीय सभापति महोदय जी, आपल्या सेवेत सोबतचा ठराव सादर करीत आहे, तो सादर करण्याची अनुमती द्यावी। महोदय, माझ्या आजच्या ठरावाचा पहिला विषय आहे मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा वाढवून 21 वर्षे करण्यात यावी। भारतात अल्पवयीन वय म्हणून निश्चित करण्यात आलेली वयोमर्यादा मुली व मुलांसाठी समान आहे, पण लग्नाची वयोमर्यादा मात्र वेगळी आहे। मुलींसाठी ती 18 आहे व मुलांसाठी 21 आहे। आणि आज आपण पाहाल तर पूर्ण देशभरात अनेक संघटनांची मागणी आहे व अनेक लोकांची मागणी आहे की मुलींच्याही लग्नाची वयोमर्यादा 21 वर्षे करण्यात यावी। 18 वर्षे वयापर्यंत कोणत्याही मुलीचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होते, परंतु फक्त एवढ्याशा शिक्षणाच्या जोरावर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाहीत किंवा त्या वयामध्ये एवढी मेंटॅलिटी नसते आणि या वयात त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवले जाते। मग त्यामुळे 18 वर्ष वय हे लग्नासाठी लहानच वय आहे आणि मग आई होण्यासाठी होणारा दबाव, त्यामुळे माता मृत्यू दरात ही वाढ होते। सोबतच वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःच्या भविष्याबद्दल विचार करण्याची संधीच मिळत नाही। 18 वर्षे वयोमर्यादा असतानाही आपण पाहतो की भारतात 13 ते 17 वर्षे वयाच्याही मुलीं मतलब म्हणजे बालविवाह होताना दिसून येतात। पूर्वीच्या काळी आपण विचार केला की जेव्हा 18 वर्ष वयोमर्यादा नव्हती तेव्हा लहान वयात बालविवाह होत होते, म्हणजे अगदी पाळण्यातही बालविवाह लावले जात होते। त्यानंतर हळूहळू वयोमर्यादा वाढून 8 ते 12 वर्ष झाली आणि जेव्हा आता 18 वर्ष वयोमर्यादा झाली आहे तेव्हा 13 ते 17 वयात लग्न होणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे। आणि पण जर वयोमर्यादा 21 वर्षे झाली तर जे 13 ते 17 वयापर्यंत जो आकडा होता तो कदाचित वाढून 17 ते 21 होऊ शकतो, कारण 13 ते 17 वर्षे वयातील मुलगी व 21 वर्ष वयातील मुलगी यामध्ये फरक नक्कीच आपल्याला दिसून येईल। आणि 21 वर्ष मुलीला घरी ठेवण्यापेक्षा तिला कोणत्याही प्रकारचे शिक्षण दिले जाते, म्हणजे पालकांची अशी मनोवृत्ती होऊ शकते की 21 वर्ष घरी ठेवण्यापेक्षा तिला एखादं कौशल्य शिक्षणही दिलं जाऊ शकतं, विणकाम शिवणकाम, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील। तसेच याचे फायदे मी काही सांगते थोडक्यातच। भारताचा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल, बालविवाहाची समस्या आटोक्यात येईल, तसेच बऱ्याच मुलींना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल व त्यांचं भवितव्य सुधारेल, माता मृत्यू दरात घट होण्यास मदत होईल। मुली उच्च शिक्षित झाल्या तर आपल्या मनाप्रमाणे जोडीदार निवडतील, परिणामी जातीयवाद कमी होण्यास मदत होईल। आंतरजातीय विवाह हा जातीयवाद कमी करण्याचा खूप चांगला पर्याय आहे। समतेला चालना मिळेल, स्त्री व पुरुष भेदभाव कमी होऊन पितृसत्ताक पद्धतीला आळा बसेल, महिला त्यांच्या हक्काविरुद्ध आवाज उठवण्यास सक्षम बनतील, असे अनेक फायदे आपल्याला सांगता येतील, त्यामुळे या ठरावावर विचार केला जावा। तसेच माझा ठरावाचा दुसरा विषय आहे प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयात सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात यावे। अध्यक्ष महोदय, आज जगात आपण ज्या स्थितीत आहोत त्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून मी याकडे पाहते, कारण स्त्रियांसाठी आत्मसंरक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आहे। स्त्रियांना दुर्बल म्हणून पाहिले जाते, एका स्त्रीचे रक्षण करण्यासाठी तिच्यासोबत पुरुष असला पाहिजे अशी समाजाची मानसिकता आहे। पण जर त्यांना म्हणजे जेव्हा प्राथमिक शिक्षण सुरू होते छोट्या एजपासूनच त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवलं गेलं शाळेमध्ये, जर एक प्रत्येक स्कूलमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये जर एक टीचर असेल जो त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवेल, त्यामुळे त्या स्वतः सक्षम बनतील। महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या दिशेने आजचा समाजाचा दृष्टिकोन आपल्याला बदलण्याची गरज आहे। रेप, विनयभंग, अपहरण आणि खून हे भारतीय महिलांवरील अत्याचाराचे सर्वात सामान्य प्रकार आहेत। भारतातील स्त्रियांना ॲसिड अटॅक, तसेच रात्री कामावरून घरी परतणाऱ्या स्त्रियांना रस्त्यावरून जाताना होणाऱ्या कट्ट्यावरील टवाळपोरांचा त्रास भेडसावतो। पीडिता, प्रेक्षक आणि लोकांची ही मानसिकता दुर्लक्ष करणे आणि सोडून देणे अशी होत आहे आणि अशीच असते आणि ही बदलण्याची कुठेतरी गरज आहे। त्यामुळे स्वतंत्र देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण
स्त्रियांच्या विरोधात इतर गंभीर गुन्ह्यांची देखील नोंद घेतली पाहिजे। आणि आज जेव्हा स्त्रियांना आत्मसंरक्षण तंत्र शिकण्याचे महत्त्व असते तेव्हा तसे घडते। विविध अभ्यासांनी असे दर्शवले आहे की गुन्हेगार त्यांचा संभाव्य बळी आजूबाजूला जेव्हा ज्याच्यावरती संभाव्य आजूबाजूला अनभिज्ञ असतात तेव्हा त्यांचे लक्ष निवडण्याचे कल असतात। म्हणूनच प्रत्येक स्त्री जागरूक झाली पाहिजे आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी परिचित असली पाहिजे। विविध प्रतिकूल परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत महिलांनी जागरूक असावे। उदाहरणार्थ जर आपण अशा एखाद्या हल्ल्यात घरात एकटे असाल तर आपण घाईघाईने स्वयंपाकघरात जाऊन आत्मसंरक्षणासाठी हत्यार, मिरची पावडर, चाकू शोधावे। तसेच एकट्याने प्रवास करत असताना कॅबचा आणि रिक्षाचा नंबर लक्षात ठेवावा। एखाद्या नातेवाईकाला किंवा जवळच्या व्यक्तीला तो पाठवावा। आत्मसंरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यावे, त्यासाठी मूलभूत कराटे, किकबॉक्सिंग, पारंपरिक लाठी प्रशिक्षणही तुम्ही करू शकता। हे सर्व समजण्यासाठी आणि आत्मसंरक्षण हे तंत्र आत्मसात करण्यासाठी मुलींना लहानपणापासूनच विद्यालय व महाविद्यालयात आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे महत्त्वपूर्ण आहे। आणि लहानपणीपासूनच मुली या अन्याय सहन करण्याऐवजी प्रतिकार करायला शिकतील। विद्यालय व महाविद्यालयात ही यासाठी एकदम योग्य जागा आहे। यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यांचीही माहिती त्यांना देण्यात यावी। यामुळे जर कायदा माहीत असेल तर आपल्यावर अन्याय होतोय तर त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठीही अनेक सुविधा आहेत हे त्यांना कळेल। तसेच भारतामध्ये अनेक संस्था आहेत की ज्या सेल्फ डिफेन्सला प्रमोट करतात व रोड इव्हेंट किंवा अनेक कार्यशाळा वगैरे घेतात। तर अशा कार्यशाळांना आपण सरकारकडून प्रमोट केलं पाहिजे व असे अनेक जास्तीत जास्त प्रोग्राम कसे होतील याकडे लक्ष दिले पाहिजे। या सर्व कार्याला पाठिंबा दिला पाहिजे। हा ठराव पास करण्यासाठी या सभागृहासमोर येत आहे, यावर चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे। धन्यवाद। सर, सामान्य जनतेला ह्या वस्तू विकत घेण्यासाठी परवडतील का? म्हणजे बांबूपासून, कारण बांबूचं उत्पादन घेण्यासाठी जरी खर्च नसला तरी ह्या वस्तू बनण्यासाठी खर्च येईलच। समजा जर जो नॉर्मल टूथब्रश आहे तो 20 रुपयापासून बाजारात भेटतो, तर मग बांबूचा टूथब्रश कितीपासून भेटतो? आणि आज जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये सामान्य जनता म्हणजे मध्यमवर्गीय आणि खूप म्हणजे मध्यमवर्गीय जनता। सर, मी कोकणची आहे पण मी पुण्यामध्ये शिकते, खेड तालुका आहे। ते प्रतिबिंब दिसलेलं तुझं शहरी। ऐक ना, परवडेल काय? म्हणजे फुकटात पाहिजे आम्हाला शहरातल्या लोकांना। सर, फुकटाचा विषय नाहीये, जर दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असेल। नको वापरू ना तू, लिंबाची काढी ना दात घास, त्याला परवडते। एकच मिनिट, माझं